मान सकल ले करती बाबू फट के ओकली कर तिथे गेले बघ हा तिथेच भोकड दिसायली ए चेतन अंगडला फोन लावरे नाही फोन लावायला चेतन त्याच्यात कशी माहोल त्याच्यात कशी माहोल बॅटऱ्या बंद करा बॅटऱ्या बंद करा बॅटऱ्या बंद करा बॅटऱ्या बंद करा आयडिया म्हणलं तुम्हाला धरून सरका पाटील सरका उडीत मारते डायरेक्ट डायरेक्ट उडी मारते भाऊ लांब करू नको तिला नाही नाही लांब करू नको एक मिनिट तर सर हा तिकडे थांबू बाहेर ये सावलीला सरका 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 बर राजभाऊ सर पूर्णपणे अंधश्रद्धा आहे काहीच नाही शेफ्टीला काटा म्हणतात ना काहीच काटा वगैरे काहीच नसते कोणत्या सापाचं नसते शेफ्टीला काटा तुम्ही हात लावून बघा महाराजाचा वेगवेगळ्या पद्धतीतून सापांना वाचवण्याची पद्धत असते कोणाची वेगवेगळी काटा असते म्हणून म्हणलं तुम्ही नसते आले तुम्ही धरणार होत कसं आहे उंदरच खाते कारण विषारी नसते काय नाही मुद्दाम तयारी बसलो होतो बाजू मध्ये पाटील त्याच्यामुळे पंख्या खाली बसले होते मित्रांनो आपण उस्मा तालुक्यातील जवळा या गावामध्ये हा धामण जातीचा साप पकडला तिथील गुंड पाटील यांनी आपल्याला कॉल केला होता की जवळ्यामध्ये साप निघाला आहे म्हणून यांच्या कॉलमुळे हा एका प्राण्याचा जीव वाचला आहे मित्रांनो तर आपण पाहिलं तसं त्या व्हिडिओमध्ये साप माळवंदाच्या घरामध्ये नेहमीच माळवंदाच्या घरामध्ये जास्त उंदरं असल्यामुळं लपण्यासाठी जागा पण भरपूर असते आणि ते घर पण खूप जुनं होतं त्या कारणाने असे साप घरामध्ये जाण्याचं साहजिकच आहे आणि धामण जातीचा साप जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे पूर्णपणे बिनविषारी साप असतो हा या सापाबद्दल काही गैरसमज आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये आहेत माझ्या तुम्ही पाहू शकता तर याला आपण गावाच्या बरंच लांब आलो त्याला सोडण्यासाठी सापाला रिलीज करण्यासाठी तर चला तर आपण या सापाला रिलीज करूया मित्रांनो आपण सापाला रिलीज केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा काही सापाबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद